सुप्रभात मित्रांनो, अशी गोड पहाट म्हाका सद्दां पळोवपाक मेळटा, ताका लागून हांव सदां देवाचे आभार मानता. बरें, आमी मातशे उजाडले तेन्ना घराच्या फाटल्यान गेल्ली आनी हांगा पयले हांवें हांगा मोर आशिल्लो, ताका लागून आमी खासशे आयिल्ली वयर. आनी तुमी पळोवंक शकता, दिसता की ना देव जाणा तुमकां, पूण थंय मोर आशिल्लो. ताका अशें मुखार पळोवन न्ही म्हाका एकदम अशें खूब अशें बरें दिसलें म्हाका. आनी तो वसा सर आमी थंयच उबी आशिल्ली, तो पळय चल्लो भितर. आनी तो न्ही पयरच्या लास्ट नायटाक न्ही तेचो तो असो उलो मारतालो, म्हणजे पावस बी येता तेन्ना कसो मोर उलो मारता तसो तो उलो मारतालो, आवाज येतालो तेचो. सो खूब म्हाका बरें दिसता की म्हाका ह्या गांवांत असले कितें कितें पळोवपाक मेळटा. आनी ही सुंदर पहाट जाल्ली आसा आनी आतां आमी घरा चल्ली. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. बरें, आज आसा पाडवो वेचो हुणहुणीत परबी. बरें, आयज दिसभरांत कितें जाता तें तुमकां कळतलेंच, तो ब्लॉग शेवट पर्यंत पहा. हांगा आमी गुडी उभारलेली आसा. ही गुडी तुमकां सुख, शांती आनी बरें आरोग्य देऊ इतकेंच मागता. गुडी उभारून हांव आयले नाश्तो करपाक. बरें, आयज बरेच पदार्थ करपाक जाय, ताका लागून थोडी बुस्टींग जायच न्ही. आज हांव कितें कितें पदार्थ करता तें तुमकां फुडें दिसतलेंच, तर स्टे ट्यून. 5 hours later. चड उशीर जाल्लो जेवपाक लागून, ताका लागून हांवें चड कांय घेवं ना. हांगा हांवें इल्लो शीत घेतलो, कॅबेजची भाजी घेतल्या, उसळ केल्ल्या, दोन प्रकारची भजी केल्ली, तोणाक केल्ले चण्याचे, आणि हे असा आंबाड्याचे रायते आणि पुरी. तर ही असा आईची थाळी. बरे, सायडीक हांवें श्रीखंड पुरी एक्स्ट्रा दवरलेले असा. तर या जेवायला. हांव रेडी जाल्ले असा वचपाक लागून. तर आज शेजारी आमच्या पाचडी असा. पाचडी म्हटल्या जे गोवन्स असा तेंका कळतले. तू चुप रे बाबा. पाचडी म्हटल्या ज्यांचे नवीन लग्न जाल्ली असता पळय, तांकां कितें तेंगेले जे मणी असता न्ही, म्हटल्या अशें हांगाचो मायेरचो जो दिता तो, तो त्याची वाटी परती असता, ती परत सरळ करपाक लागून ती पाचडी कर केली जाता. बरे, पाचडी करण्याची एक आणि एक उद्देश असा की पाचडी सारखी केली न्ही की जी जी हकाल असता ती पोन्नी जाता, म्हटल्या अशें जुनी जाली अशी रीत आसा. आणि ज्यांची लग्न मे महिन्यात बी जाली ती सबन वर्स नवी हकाल म्हणून भोंवळता, आणि ज्यांची लग्न डिसेंबरात बी जाता तांकां बेगीन पोन्ने जावचे पडटा. सो येस. 3 hours later. सो हांव पाचडीक वसून आयले आणि आतां चेंज करता हांव. कितें उलोव, आज दीसभर न्ही हांव सामकें अशें बिजी आशिल्लें जेवण करपाक. मागीर बरो जालो प्रोग्राम, पूण हांवें शूट करूं ना. आयज हांवें अशें म्हणटा न्ही नॅचरल एन्जॉय केलो प्रोग्राम, सो म्हाका खूब बरो दिसलो. आणि येस, तर आज दीसभर हांव तुमकां कांयच दाखोवना.
त्याचे रिझन म्हटल्या जेवणाचो बोवाळ आशिल्लो. आणि तुम्ही सकाळी पहिली असतले, आम्ही गुडी कशी उभारली ती आणि प्रिनेश कितलो हॅप्पी आशिल्लो. सो हांवें एक मिशोचेर न्ही एक प्रोडक्ट ऑर्डर केल्ले आणि ते तुमकां दाखयता. आतां पहिली चेंज करता. ओके बरे हो, डिस्पेन्सर असा जो हांवें मिशोचेर ऑर्डर केलो आयज आणि ह्याच्या वांगडा स्पंज फ्री मेळता तुमकां. बरे, ह्याच्यात विम लिक्विड सकल घालपाचे, उदक घालपाचे मातशे आणि स्प्रे करप आणि आयदनां तुम्ही घासू शकता. तर मित्रांनो, असो आशिल्लो आयचो ब्लॉग. आम्ही असोच पाडवो साजरो करता आणि आयज सकाळी सकाळी मोराचे दर्शन झाले. सो म्हाका खूप बरे दिसले हांगा येऊन सकाळी सकाळी. वाघाचे सध्या अफवा चललेली असा, वाघ फिरता म्हणून खरे खोटे देवाक खबर, पण मोराचे दर्शन झाले आणि आयज न्ही हांवें तुमकां खंयची रेसिपी दाखोवना, कारण आज जेवण बी करपाचें आशिल्लें, ताका लागून नैवेद्य बी दाखोवपाक पडटा न्ही, त्या खातीर हांवें रेसिपी तुमकां दाखोवना. पूण फाल्यां तुमकां रेसिपी नक्की दाखयतलें. बरें, आयचो ब्लॉग तुमकां कसो दिसलो म्हाका कमेंटांत नक्की सांगा. चॅनलीचेर नवीन आसा जाल्यार सबस्क्रायब करा. मेळोया फाल्यांच्या ब्लॉगांत. देव बरें करूं. गूड नायट.